मिरज विद्या मंदिर येथे 23 डिसेंबर पासून 14 जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मिरज विद्या समिती मिरज, स्वामी समर्थ शिक्षण संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा, महानाटक, पुरस्कार अशा कार्यक्रमाचं आयोजन विद्या मंदिर शाळेत करण्यात आलेलं आहे. आज या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी समितीचे अध्यक्ष शैलेश देशपांडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. संस्थेचे कार्यवाह अनिलभाऊ कुलकर्णी, उपाध्यक्ष अश्विनीताई कुलकर्णी, पर्यवेक्षका सुमेधाताई देशपांडे यांच्यासह संस्थेचे संचालक उपस्थित होते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रकाश ज्योतातील श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. हे सामने 23 व 24 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. त्याचबरोबर दिनांक 12 ते 14 जानेवारी या तारखेला जाणता राजा या महानाट्य धर्तीवर छत्रपती शिवाजी हे महानाट्य व विविध पुरस्कार यावेळी देण्यात येणार आहेत. याची माहिती अध्यक्ष शैलेश दादा देशपांडे यांनी दिलेली आहे. सरस्वती करंडक या नावाने एक स्पर्धा सुरू केली होती. आपली मिरज विद्या समिती, स्वामी समर्थ शिक्षण संस्था आणि सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या 3 संस्था कार्यरत आहेत मिरज शहरामध्ये. त्या 3 संस्थांमधील 6 प्राथमिक शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या असतात. हे 3रं वर्ष आहे यावर्षी. या स्पर्धेव्यतिरिक्त आपण काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत. जसं सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यापुढे ठेवून यावर्षीपासून आपण गॅदरिंगसाठी, वार्षिक स्नेहसंमेलनासाठी एक नवीन चांगला पर्याय पुढे आणलेला आहे. यावर्षी आपण बाबासाहेब पुरंदरेंच्या जाणता राजा महानाट्यावर आधारित आपण एक छत्रपती शिवाजी म्हणून एक ऐतिहासिक नाटक बसवलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि यामध्ये सर्व विद्यार्थी कलाकार असणार आहेत. तसेच या नाटकाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की याचे स्टेज किंवा सेट जे असतील ते जाणता राजासारखेच भव्य स्वरूपात असणार आहेत. हत्ती, घोडे, उंट आणि संपूर्ण ऐतिहासिक वेशभूषा हे एक आकर्षण आणि वैशिष्ट्य ठरणार आहे या नाटकाचं.